यू कैन टेक इट इजी नी किशोर गायकवाड़ यांची थ्रू आउट टूर्नामेंट बॅक तळपली नाहीये महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्यांना सूर गवसतो की काय तर दुसऱ्या बाजूला तेवढाच उत्कृष्ट गोलंदाज सुशांत सामना करेल काका पुढचा चेंडू ओ पुन्हा एकदा तटकवला आणि खणखणीत खणखणीत चौकार पाहूया कसं कमबॅक करतोय सुशांत तर दुसऱ्या बाजूला एकदम मजबूत असा संघ आहे जेबीएस जितेंद्र भागवत नितीन भागवत अनिल लोंढे डॉक्टर कारंडे सुशांत असेल वैभव असेल टायगर सबस्टिट्यूट फिल्डर घेतलेला आहे टायगरच्या नावावर 12 डाईव मारून घेतलेले कॅचेस रेकॉर्ड आहे शेंडे डॉक्टर असतील योगेश असेल असा विनोद असेल विनोद साळुंके असतील अशा उच्चकोटी खेळाडूंचा भरणा असलेली जेबीएस टीम मात्र प्लेऑफ्समध्ये जागा मिळवण्यासाठी थोडी धडपड करताना कारण त्यांचे काही सामने पहिले एक जवळून गेले परंतु एक चांगली टीम एक मजबूत टीम आणि तेवढीच मजबूत टीम पुढे सामना करेल काका काका टू सुशांत पुन्हा आपच्या दिशेने स्लॅप केलाय मात्र आता खेळाडू तिथे जागेवर काढलेला एक चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल एक धावावर समाधान मानावं लागेल एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20-1 तिसरं षटक प्रगतीपथावर संदीप पुन्हा ऑफच्या दिशेने नाजूक पद्धतीने टच केला टायगर मात्र धावतोय चेंडू रोखू शकणार नाहीये खणखणीत चौकार डीजे मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं शेर अकेला ही आता है ओवर झालेली पाणी घेऊन जावा आणि सर्व संघांनी हा नियम पाळायचा की 3 षटकानंतरच पाण्याचा ब्रेक होईल आणि दोन्ही संघांचं म्हणजे कोणताही संघ आता पुढे नाही किंवा मागे नाही असं म्हणता येईल नक्कीच कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24-1 गड्याच्या मोबदल्यात जेबीएसच्या जमेची बाजू त्यांनी निखिलला तंबूत धाडलेला आहे तर एमआरएक्सची जमेची बाजू म्हणजे अजूनही काका आणि संदीप खेळपट्टीवर आहेत आणि चांगले स्कोर करतायत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा केल्यात त्याच्यामुळे हा सामना नक्कीच रोमहर्षक होणार कोण जिंकणार कोण हरणार यापेक्षा क्रिकेट नक्कीच जिंकणार आणि कालच्या थोड्याशा बाउंड्री रोप्सला सगळे आयोजक संयोजक तैनात आहेत त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपण रिव्ह्यू घेतो किंवा काही ह्या गोष्टी आपल्याला इझी होतील टाइम वाचला जाईल आजचा हा महत्त्वाचा आणि शेवटचा दिवस आजचा प्रत्येक सामना हा महत्त्वाचा असणार आहे एकही सामना हलका नसणार आहे चला 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 सामना सुरू करून घ्यायचा आहे वैयक्तिक दुसऱ्या संघाचं चौथं षटक घेऊन येताना योगेश सामना करेल काका ओ लेगच्या दिशेने तटकवायचा होता परंतु निर्धाव पद्धतीचा चेंडू स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू एक चांगली गोलंदाजी करताना योगेश पुढचा चेंडू कसा कमबॅक करतोय बघायचंय काका बॅटच्या पुढ्यामध्ये आला यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता तटवून काढला एक धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावासाठी धावता येत का परंतु नक्कीच संदीप म्हणतील की मी आता समाचार घेतो आणि चांगले 2 चेंडू चांगलं कमबॅक म्हणावं लागेल योगेशचं एरवी खूप चांगला गोलंदाज आहे उच्च कोटीची गोलंदाजी केली त्यांनी आत्तापर्यंत जेबीएस संघासाठी सामना करेल संदीप योगेश टू संदीप ओ हो 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 बाहेरची चेंडू बॅटची कड आणि झेल बाद एक उत्कृष्ट झेल घेतलाय अनिलने आणि एक मोठा डक्का एमआरएक्स साठी संदीपच्या रूपाने डीजे
आणि संदीपची जागा घेण्यासाठी जात आहे स्वतः संघ नायक बाळा मासाळ आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 25. नक्कीच 50 धावा ह्या आव्हानात्मक धावसंख्या असेल कारण एक चांगली गोलंदाजीचा भरणा आहे एमआरएक संघाचाही. तर जेबीएस संघ कुठपर्यंत रोकेल? पुढील चेंडू योगेश टुबाळा हळुवारपणे तटकवला आहे, काकाला मात्र स्ट्राईक देईल वैभव चेंडू खाली. एक चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच, एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26. किशोर टू योगेश, पुढचा चेंडू बॅटच्या पुढे मध्ये आला, खणखणीत खणखणीत फटका मारायचा होता पण एकदम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तेथे वैभवचं. नक्कीच संघासाठी त्यांनी चौकार अडवलाय, नक्कीच चौकार अडवलाय. आणि या मोठ्या सामन्याची महत्व दाखवून देताना वैभव या दोन धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28. पुढील चेंडू सामना करेल काका, एक चांगलं षटक आतापर्यंत योगेशचं. पुन्हा स्ट्रेटच्या दिशेने तटकवलाय सुशांत, मात्र बॉल खाली एक धाव पळून पूर्ण. एक चांगलं क्षेत्ररक्षण, जमेची बाजू आहे जेबीएसची, क्षेत्ररक्षणामध्ये अजिबात चूक करत नाहीये आणि चान्स देत नाहीये अमरिक संघाला. थोडंसं की बांधून ठेवलं की काय. आणि चार षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29. अवघ्या चार धावा दिल्यात या षटकांमध्ये योगेशने. एक चांगलं षटक मानावं लागेल, स्लॉकच्या षटकांमध्ये मोठे फटके मारून धावा गोळा करायचं जे षटक असतं त्यामध्ये अवघ्या चार धावा दिल्यात आणि आपल्या संघाला एक मजबूत स्थितीत नक्कीच आत्ता डॉमिनेट करतोय जेबीएस संघ. अमरिक संघाला वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पाचवं षटक घेऊन येताना स्वतः संघ नायक जितेंद्र भागवत 007 सामना करेल काका. हो तटकवला आहे आणि पाहायचे एक चांगला प्रयत्न होता पण षटकार मॅच निडेड. आणि याच जितोने पहिल्या षटकामध्ये अवघ्या तीन धावा देऊन एक मोठी विकेट घेतलेली. तर कमबॅक करतोय का पाहायचंय. तर काकाचा पवित्रा मात्र वेगळा, पुढचा चेंडू पुन्हा स्ट्रेटच्या दिशेने तटकवलाय आणि पाहायचंय षटकार खणखणीत बॅक टू बॅक सिक्सर्स. मॅच मध्ये आणताना अमरिक संघाला हमला चढवलाय जेम्स बॉन्ड वर डीजे. DJ Path. Path. Are you ready? Jaanu mere jaan, main tere qurbaan. Jaanu mere jaan. आणि नक्कीच या षटकाने आशा उंचवल्या आहेत अमरिक संघाच्या. तर विचार करायला लावतंय जेबीएस संघाला हे षटक कसं कमबॅक करतील स्वतः संघ नायक जितेंद्र भागवत. दोन चेंडू मध्ये दोन षटकार खेचलेत काकाने, रुद्र रूप धारण केलंय पुढचा चेंडू. पुन्हा रिव्हर्स पद्धतीचा फिल्डर आहे तिथे, डॉक्टरांचं चांगलं क्षेत्ररक्षण, अनिल कारंडे एक चांगलं क्षेत्ररक्षण तेथे आणि चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. धावसंख्या मात्र कायम 41. पुढील चेंडू, ओ पुन्हा एकदा लेगच्या दिशेचा चेंडू खणखणीत खणखणीत षटकार. आणि काका हा अष्टपैलू खेळाडू, त्याला सामन्याचं महत्व माहिती होतं. त्याची बॅट आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यामध्ये तळपली नव्हती परंतु महत्वाच्या सामन्यामध्ये खेळताना किशोर गायकवाड हमला चढवलाय त्याने जितूवर. पुढचा चेंडू ओ ओ ओ ओ षटकार.
आणि या काकाच्या खेळीने एक संघ नाही तर तीन संघ सुखद धक्क्यात असणारे, आर डिलिजंट असणारे, राघव स्मॅशर्स असणारे आणि एमआरएक संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तटकवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक खाली आणि पाहायचंय. ओ हो, हे काय मोळे मोळे एकमेकांना मानपान देताना चेंडू मात्र सीमारेषेच्या पार, खणखणीत चौकार. पाच षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 57. तर किशोर 19 चेंडू मध्ये 42 धावांचा घानाघाती हमला करताना जेबीएस संघांवर, आणि जितूने मात्र पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा दिलत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 28 धावा तब्बल कुठल्यात, त्यामध्ये काकाचा सिंहाचा वाटा. आणि काका का काका आहे, काय किशोर नाव आहे हे सिद्ध करताना एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये. निखिल निखिल आपण रोपच्या आत जायचं नाही, सामना चालू आहे. उत्कंठावर्तक असा सामना, चला चला घाई करायची आहे. आणि आता नवीन गोलंदाज, नवीन किमया करण्यासाठी वैभव कासवे, अष्टपैलू खेळाडू. चार षटकांमध्ये ही ओव्हर संपवायची आपल्याला. सामना करतील बाळा मासाळ, वैभव टू बाळा. शेवटचं षटक, पहिला चेंडू हळूवार तटवला आणि एक सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल, कारण ज्या फलंदाजाला आता बॅट तळपती त्याला एक रन काढून दिलाय आणि शेवटचे 5 चेंडू खेळण्यासाठी 5 रन केले नक्कीच. तर काका किती षटक मोठं करतोय की वैभव कम बॅक करतोय पाहायचं. किशोर किशोर गायकवाड टू वैभव कासवे, कसं कम बॅक करतोय वैभव पाहायचंय. संघाची धावसंख्या 59. अजूनही शेवटच्या संघातील 5 चेंडू शेष. एमआरएसची जमेची बाजू म्हणजे काका अजूनही खेळपट्टीवर. पुढील चेंडू, ओ हो षटकार. आणि या खेळीसाठी आत्ताच, या खेळीसाठी राघव स्मॅशर्सचे मालक रोहित खोमणे यांच्याकडून कॅश 500 रुपये जमा झालेले आहेत. राजू पाचरणे यांच्या खिशात आहेत ते काका साठी. पुढील चेंडू पाहायचंय वैभव कसं कमबॅक करतोय, एका मागून एक मोठे हातोडे प्रहार. पुढचा चेंडू पुन्हा फुलटॉस पद्धतीचा ऑफला तटकवला, एक धावपळून पूर्ण पाहायचंय. आणि 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 सुखरूप गरट्यात कंप्लीट. आणि 50 आणि कालच लग्नाचा वाढदिवस साजरा आज करताना काका लग्न वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाचा राग आज काढताना. आणि नक्कीच विचार करायला हवं जेबीएस संघाला, परंतु हा खेळ आणि ही मॅच मोठी होणार, कारण जेबीएस संघामध्ये पण तुल्यबळ असे फलंदाज आहेत. पुढील चेंडू वैभव टू काका, ओ आडवा हाताचा फटका मारायचा होता, बॅटवर काहीसा आला नाही, पहिली धाव पळून पूर्ण. आणि चांगले क्षेत्ररक्षण, या क्षेत्ररक्षणाच्या सहाय्याने 2 धावा पळून पूर्ण करून दिलेले नाहीयेत. या एक धावाने समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या